नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 5 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला संपूर्ण माहिती बघूया. तर मित्रांनो, बघितलं तर आर्थिक सहाय्याच्या योजनेचे पैसे महिन्यांच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे. तर यामध्ये बघितलं तर राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे आणि त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांच्या योजनासह सर्व विशेष योजनांच्या पैसे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांच्या योजनासह सर्व विशेष योजनांच्या साठी राज्य शासनाने निधींची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी या ठिकाणी ग्वाही जे आहेत अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर आता यापुढे सर्व योजनांचे जे सर्व विशेष योजना आहेत त्या सर्व योजनांचे पैसे 5 तारखेला महिन्याच्या 5 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.